नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक्नॉनॉलेज पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरती दोन हजार एकोणीसची महत महत्वाची माहिती पाहणार आहोत नक्कीच तुम्हाला ती उपयोगी पाहणार आहे आज सोळा जून दोन हजार एकोणीस रविवार ते एकोणीस जून दोन हजार एकोणीस अखेरपर्यंत आपण नेमकं काय करायचं कशाचा अभ्यास करायचा या संदर्भात माहिती महत्वाची पाहणार आहोत नक्कीच उपयोगी पडेल मित्रांनो तुम्हाला माहिती यापूर्वी बघा पवित्र पोर्टलवरती ऑनलाईन वेळापत्रक आलेलं आहे पसंतीक्रम जनरेट आणि डाउनलोड संदर्भात त्याचबरोबर प्रेफरन्स असाइन आणि लॉक करण्याची माहिती दिलेली आहे आपल्या सर्वांच्या मनामध्ये शंका होती ही दूर झाली असेल आतापर्यंत की आपल्याला वीस तारखेपासून वीस ते चोवीस तारखेपर्यंत फक्त एक ठिकाणी प्रेफरन्स जनरेट करून डाउनलोड करायचे आहेत आणि पंचवीस तारखेपासनं ते तीस तारखेपर्यंत आपल्याला ते प्रेफरन्स असाइन करून लॉक करायचे आहेत एवढेच मित्रांनो आपल्याला काम करायचं आहे आपण जर वीस तारखेला था जर प्रेफरन्स या ठिकाणी बघा वेळापत्रक दिलेलं आहे ते ज्यांचा टेट क्रमांक एक आहे ते एक ते बत्तीस हजारच्या दरम्यान आहे अशांना वीस तारखेलाच या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट आणि डाउनलोड होतील बत्तीस हजार एक पासून तर पासष्ट हजार पर्यंत ज्यांचे या ठिकाणी टेट क्रमांक आहेत अशांना एकवीस तारखेलाच एकवीस जून लाच या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट आणि डाउनलोड होतील पासष्ट हजार एक ते एक लाखच्या दरम्यान टेट क्रमांक असणाऱ्या उमेदवारांसाठी बावीस तारीख दिलेली आहे एक लाख एक ते एक लाख चव्वेचाळीस हजार उमेदवारांसाठी तेवीस तारीख आहे आणि एक लाख चव्वेचाळीस हजार एक ते एक लाख नव्याण्णव हजार एकशे चाळीस डेट क्रमांक असणाऱ्या उमेदवारांसाठी चोवीस ही तारीख दिलेली आहे मित्रांनो या कालावधीमध्ये जर तुमच्याकडून प्रेफरन्स जर जनरेट झाली नाही डाऊनलोड जर झाले नाही तर सुद्धा काळजी करण्याचं कारण नाही तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी पंचवीस ते तीस तारखेपर्यंत प्रेफरन्स जनरेट डाऊनलोड करून असाईन करून लॉक करण्यासाठी सुविधा दिलेली आहे मित्रांनो या जर तुम्ही हे जर प्रेफरन्स अगोदर जर जनरेट केले डाउनलोड केले तर तुम्हाला या ठिकाणी कालावधी मिळणार आहे अभ्यासासाठी तो कालावधी मिळणार नाही जर तुम्ही पंचवीस तारखेला जर ते जनरेट आणि डाउनलोड केले तर या ठिकाणी बघा मित्रांनो त्याचबरोबर आता सोळा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत आपण नेमकं काय करायचं आजपासनं तर ते सर्व या ठिकाणी मित्रांनो सर्व जाहिराती ज्या आल्या आहेत बारा हजार एक पदासाठी तर त्या सर्व जहरादींचा आपण अभ्यास करायचा आहे नेमके आपल्याला मार्क्स किती आहेत त्या मार्क्सनुसार आपल्याला कोणत्या या ठिकाणी प्रेफरन्स येऊ शकतात यापूर्वी तुम्हाला काही प्रेफरन्स तुम्ही डाऊनलोड केले असतील तुमच्या मार्गनुसार तुम्ही जर खाजगी संस्थामध्ये जर मुलाखती जर तयारी करत असाल डेमोची तयारी करत असाल तर त्या संदर्भात तुम्हाला कोणकोणत्या संस्था यापूर्वी प्रेफरन्स यादीमध्ये आलेली आहेत त्याची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे मित्रांनो किंवा जिल्हा परिषद नेमकं कोणती आहेत की ज्या ठिकाणी आपल्या प्रवर्गाच्या आपल्या इयत्तेच्या आपल्या पात्रतेनुसार जागा जास्त आहेत याची सुद्धा माहिती जाणून घेणं गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पाहा यानंतर आपण या सर्व जाहिराती कशा मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करायच्या याची माहिती पाहणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी असणार आहे येत्या तीन दिवसांमध्ये बघा मित्रांनो मोबाईलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना नेमकं आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कसं जायचं आणि कशा पद्धतीनं जाहिराती डाउनलोड करायच्या हे पाहण्यासाठी बघा मित्रांनो अशी तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ एखादी पाहत असाल त्यावेळेस तुम्ही उजव्या बाजूला जो बाण या ठिकाणी दाखवलेला आहे त्या बाणावरती तुम्ही जायचं आहे बघा या ठिकाणी बाण दाखवलेला आहे तुम्ही या बाणावरती गेल्यानंतर प्रेस केल्यानंतर बघा ठाणे खाली अशी महानगरपालिका जाहिरात लिंक पी डी एफ आलेली आहे तुम्ही यावरती क्लिक केल्यानंतर या जी अक्षरामध्ये बघा ड्राईव्ह डॉट गुगल डॉट कॉम असं म्हटलेलं आहे तुम्ही यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये माझ्या ड्राईव्हमध्ये ज्या जाहिराती सेव्ह आहेत त्या जाहिराती तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसून येतील अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या सर्व जाहिराती यानंतर बघा प्रोसीड टू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एजुस्टा डॉट महाराष्ट्र ज्योही डॉट इन अनसेप या ठिकाणी आहे तुम्ही यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर बघा आता आपल्याला पवित्र पोर्टलचं पहिलं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे यानंतर तिसऱ्या नंबरवरती पवित्र हा शब्द आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि त्यानंतर प्लस चिन्हावर आपण क्लिक करायचं प्लस चिन्हावरती क्लिक केल्यानंतर ऍप्लिकंट हा पहिलाच या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन आहे वर तुम्ही क्लिक केल्यानंतर मी मित्रांनो आता आपण या ठिकाणी फॉर्म भरणार आहोत म्हणून वरती आपण क्लिक करायचा ऍप्लिकंट वर क्लिक केल्यानंतर बघा उमेदवारांसाठी सूचना याचं एक पॉपअप बिल आपल्या समोर पॉपअप आपण यापूर्वी वाचलेला आहे त्यामुळे आपण ते आता पुन्हा या ठिकाणी वाचण्याची गरज नाही आपल्याला माहित आहे की या ठिकाणी प्राधान्यक्रम जनरेट आणि डाऊनलोड करण्यास सुविधा ही वीस तारखेपासून दिली जाणार आहे आपण त्यावरती या ठिकाणी फुलीवरती आपण क्लिक केल्यानंतर बघा खाली जिल्हा परिषद मॅनेजमेंट वाईट ऍडव्हर्टाइजमेंट जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका प्रायव्हेट ऍडेड प्रायव्हेट ऍडेड अन सेकंडरी हायर सेकंडरी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि ऍडव्हर्टाइजमेंट प्रायव्हेट ऍडेड विदाउट इंटरव्ह्यूच्या सुद्धा या ठिकाणी सर्व जाहिराती आहेत या सर्व मित्रांनो जाहिराती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील तत्पूर्वी एक जाहिरात तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो बघा या ठिकाणी नगरपालिके समजा आपण या पर्यावरती क्लिक केल्यानंतर बघा खाली ऑप्शन आलेला आहे डाउनलोड म्हणून डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर ती जाहिरात माझ्या मोबाईलमध्ये आता डाउनलोड होत आहे या ठिकाणी बघा तीन डॉट्स आहेत त्यानंतर इकडे गेल्यानंतर डाउनलोड हा ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा ती जाहिरात माझ्या मोबाईलमध्ये मा डाउनलोड होत आहे थोडीशी रेंज विक असल्यामुळे तिला वेळ लागत आहे मात्र ती, ती संपूर्ण जाहिरात माझ्या मोबाईलमध्ये मा डाऊनलोड होत आहे मित्रांनो अशा तुम्ही सर्व जाहिराती डाउनलोड करून घ्या तुम्हाला नेमका अर्ज तुमच्या प्रवर्गानुसार पात्रतेनुसार कुठे करायचं या जाहिरातीचा सर्व अभ्यास करा जेणेकरून तुमच्या लॉग इनला ते जाहिराती आल्यानंतर तुम्हाला पटकन या ठिकाणी प्रेफरन्स निवडण्यासाठी तुमचा अगोदर सर्व डाटा पाठ असेल किंवा तुम्हाला माहिती असेल त्यामुळे तुम्हाला प्रेफरन्स निवडण्यासाठी सोपं जाईल मित्रांनो हा व्हिडिओ महत्वाचा वाटला म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला मित्रांनो अशाच महत्वाचे पाहिजे तुमच्या सबस्क्राईब करायची आणि प्रेस करा तुम्हाला नवीन नवीन अशा शिक्षक भरती अपडेटची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल तुम्हाला राहील तुम